सध्या रावेर तालुक्यासह जिल्ह्यात आणि लागून असलेल्या मध्य प्रदेशच्या बरहणपूर भागात देखील कापणी योग्य केळी अतिशय कमी प्रमाणात आहे. तसंच उत्तर भारतात केळीची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे केळीला 2200 रुपये क्विंटलपर्यंत विक्रमी भाव मिळतोय. 2016-17 नंतर पहिल्यांदाच केळीचे भाव 2000 रुपयांपेक्षा जास्त झालेत. मागच्या 2 ते 3 वर्षात जून आणि जुलै या महिन्यात लागवड झालेल्या केळीनंतर CMV या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. तसंच या काळामध्ये लागवड केलेली केळी ऐन कापणीच्या काळात मे अखेरीस आणि जून महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या संभाव्य वादळात सापडण्याची भीती असते. म्हणून मागच्या वर्षी तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या जवळपास 25% केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जून ते जुलै या महिन्यात केळी लागवड केलीच नाही. यावर्षी केळीची मागणी उत्तर भारतातल्या बाजारपेठांमध्ये बऱ्यापैकी टिकून आहे. सध्या केळीची कापणी इतकी कमी झाली आहे की सावदा रेल्वे स्थानकातून दररोज भरून जाणारा रेल्वे केळी रॅक आता 1 दिवसाआड जातोय. उत्तर भारतातल्या श्रीनगर, पुलवामा, पठाणकोट या भागात चांगल्या दर्जाच्या केळीला मोठी मागणी आहे. कागदी खोक्यातून पॅकिंग करून ट्रकमधून ही केळी पाठवली जाते. उत्कृष्ट केळीची मागणी हरियाणा आणि पंजाबमध्ये देखील वाढली आहे. या सगळ्या भागात पाठवल्या जाणाऱ्या केळीला 2000 ते 2100 रुपयांपेक्षा जास्त भाव व्यापाऱ्यांकडून दिला जातोय.